हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपल्याला सर्वांना माहिती, आपण एकदम इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट चॅप्टर शिकतो आहे. ह्या चॅप्टरचं वैशिष्ट्य पहिल्यापासून सांगितलं आहे, थिंग यू नो ऑलरेडी. प्रत्येकाला माहिती ही गोष्ट, फक्त ही गोष्ट थर्मोडायनॅमिक्सशी रिलेटेड आहे ते समजणं महत्त्वाचं आहे. एक दुसरी गोष्ट की ही जर लक्षात ठेवली तर याच्याहून सोपं काहीच नाही, मी सांगितलेल्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर. दोन, तिसरी गोष्ट, हे लिहिता येणं जरुरीच आहे, कारण ते एवढं सिम्पल करून मी सांगणार, ओके, परंतु लिहिण्यासाठी प्रॅक्टिस लागणार आहे, अन्यथा हे सिम्पल चॅप्टर तुमच्या हातातून चाललं जाईल. याला प्रेझेंट कसं काय करायचं, एखादी गोष्ट समजते ना लवकर, सिम्प्लिफाय होऊन जाते, परंतु तिला मग त्या लेंथमध्ये लिहिणं कसं काय आहे, त्याच्या स्टेप काय ते नाही कळत, ओके, कारण हे स्टोरी टाईप आहे, पूर्ण थिअरॉटिकल चॅप्टर आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. तर मित्रो, थर्मोडायनॅमिक चॅप्टरमध्ये आपल्याला 12 टॉपिक शिकायचे. ऑलरेडी आपण आहे ना इंट्रोडक्शन शिकले की थर्मोडायनॅमिक ब्रांच काय, तर थर्मोडायनॅमिक अशी ब्रांच आहे जी हीट सेकंड वर्षन वर्कमध्ये आणि वर्क सेकंड वर्षन हीटमध्ये याचा अभ्यास करते. सिम्पल आपण वर्ड्समध्ये बघितलं. थर्मल इक्विलिब्रियम काय बघितलं, की सिस्टीममध्ये खूप सारे पार्ट्स असतात, सर्व पार्टचे जर का तुम्ही टेम्परेचर सारखं असलं असं तुमच्या लक्षात आलं तर समजायचं ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये. झिरोथ लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय ते पण आपण बघितलं, की इक्विलिब्रियम पोझिशनला नो ट्रान्सफर ऑफ हीट असते, ओके, आणि अशी स्टेज कधी ते टेम्परेचर सेम झालं का हीट ट्रान्सफर होणार नाही. हीट इंटरनल एनर्जी आणि वर्क, तर एखाद्या ऑब्जेक्टला, तर सपोज ग्लास ऑफ वॉटर आहे, तर ग्लास ऑफ वॉटरमध्ये जी वॉटर आहे, ओके, त्याला आता कायनेटिक एनर्जी पण नाही टेबलवर ठेवल्यावर, त्याला पोटेन्शियल एनर्जी पण त्याची झिरो होईल. मग त्याला ती जी रूम टेम्परेचरला हीट प्राप्त झाली ती कशामुळे प्राप्त झाली, तर ते वॉटरमध्ये ना नंबर ऑफ ॲटम्स अँड मोलिक्युल्स हे ते डिस्टऑर्डरली रँडमली मूव्ह होत असतात, आणि त्याच्यामुळे त्यांना जी एनर्जी प्राप्त होते ती इंटरनल एनर्जी असते, आपण असा कन्सेप्ट बघितला, ओके, कशाचा, इंटरनल एनर्जीचा. दुसरा आहे हीटचा कन्सेप्ट काय बघितला होता, सराउंडिंग आणि सिस्टीममध्ये जो टेम्परेचर डिफरन्स असतो त्या टेम्परेचरच्या डिफरन्सनी एनर्जीचा फ्लो घडतो, एक तर सिस्टीमकडून एन्व्हायरमेंटकडे किंवा एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे, तर त्या फ्लोला म्हणायचं हीट. आणि वर्क म्हणजे काय, तर इंटरनल एनर्जी आणि हीट ह्या दोघी सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर होत असताना वर्क घडून येतं, ओके. तर हे तिघी महत्त्वाच्या गोष्टी मी आता जोडलेल्या आहे, म्हणून हे पहिले मुद्दे सर्वात महत्त्वाचे असतात, कारण ही पूर्ण टॉपिक स्टोरी जी आहे ती स्टोरीमध्ये तुम्ही येऊन जाता, ओके फ्रेंड्स. मग इंटरनल एनर्जी काय ते बघितले आपण, थर्मोडायनॅमिक सिस्टीम्स म्हणजे काय, ओके, ते पण आपण पाहिलेलं आहे, आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय ते पण बघितलेलं आहे, की थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये ना सिस्टीम, ओके, मग त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे तीन प्रकार आपण पडलेले होते. काय, की थर्मोडायनॅमिक सिस्टीम अशी आहे की जिच्यामध्ये कलेक्शन आहे ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स, ओके, कलेक्शन और ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट आहे ज्याची सिस्टीम बनलेली असते तिला आपण थर्मोडायनॅमिक. मग ओपन सिस्टीम बघितली होती आपण, त्याच्यामध्ये क्लोज सिस्टीम बघितली होती, आयसोलेटेड सिस्टीम बघितली होती, ओके. मग ओपन सिस्टीममध्ये आपण बघितलं होतं की हीट आणि जे काही असेल दोन गोष्टींचा फ्लो तिच्यामध्ये आपण दाखवला होता. तुमच्यासमोर डायरेक्ट डायग्रॅमच मी आणले की हीट आणि मॅटर दोघी जर का सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एक्सचेंज होत असतील दोघीच्या दोघी बोथ, तर त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम, ओके फ्रेंड्स, ही महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर आहे क्लोज सिस्टीम, ओके, क्लोज सिस्टीम काय, तर फक्त हीटच एक्सचेंज होईल सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये, मॅटर एक्सचेंज होणार नाही, त्याला क्लोज सिस्टीम म्हटलं होतं, ओके. त्याच्यानंतर तुम्ही आयसोलेटेड सिस्टीम, नथिंग इज एक्सचेंज इन बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट, नायदर हीट नायदर मॅटर विल बी ट्रान्सफर्ड थ्रू सिस्टीम टू एन्व्हायरमेंट और एन्व्हायरमेंट टू सिस्टीम, दिस इज नोन ॲन आयसोलेटेड सिस्टीम, ओके फ्रेंड्स. अँड वॉट इज द थर्मोडायनॅमिक प्रोसेस, अ प्रोसेस इन विच थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ सिस्टीम इज चेंज इज कॉल्ड एज थर्मोडायनॅमिक प्रोसेस, अँड स्टेट ऑफ ट्रीटमेंट इज स्टेट ऑफ सिस्टीम इज डिनोटेड बाय प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, ओके, अँड सो इट इज नोन ॲज द वॉट थर्मोडायनॅमिक प्रोसेस. फ्रेंड्स, एक महत्त्वाची गोष्ट आहे,
एक्सप्लेनेशन आहे. ओके, की यामध्ये आपण जी पहिली स्टेज बघितली होती वॉटरची, त्याच्यामध्ये प्रेशर टेम्परेचर आणि व्हॉल्यूम वेगळा होता, आणि तुम्ही हीट दिल्यानंतर प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम वेगळा आला होता, म्हणजे स्टेट बदलली होती. सो इट इज नोन ॲज द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग हीट काय ते मला त्याची पण स्टोरी सांगितली आहे मी. सर्वीच्या सर्वी म्हणजे ह्या सर्व इंटरेस्टिंग गोष्टी ज्या आहे त्या आपण कम्प्लीट केल्या होत्या, की जर का एनर्जीचा फ्लो तुम्हाला शिकायचा होता तर एनर्जीचा फ्लो हा एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, बघा टी म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, सिस्टीमच्या टेम्परेचरपेक्षा जर का कमी असेल, एन्व्हायरमेंटचं जास्त असेल आणि सिस्टीमचं कमी असेल, तर एनर्जी फ्लो फ्रॉम एन्व्हायरमेंट टू सिस्टीम मग गेन होतो इथे. सो इट इज नोन ॲज व्हॉट अ पॉझिटिव्ह इंटरनल एनर्जी. काय असेल? पॉझिटिव्ह असेल. सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आणि एन्व्हायरमेंटचं कमी आहे तर एनर्जी फ्लो फ्रॉम द व्हॉट सिस्टीम टू द एन्व्हायरमेंट, आणि दोघी सेम आहे तर नो फ्लो. ओके, हे पण आपण बघितलं होतं. छोट्या छोट्या कन्सेप्टवरून हे सर्व तयार झालेले आहे मित्रांनो. मग आता आपण हे बघा, हे 12 टॉपिक आहे जे आपल्याला शिकायचे. ओके, हे 8वा झाला हीट एनर्जीचा, हीट इंजिनचा. नंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, स्टर्लिंग सायकल. ओके, नंतर आहे चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम. तर मित्रांनो, आता वेळ आहे कशाची? चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम शिकायची. आणि ही पूर्ण थेरी आहे, आणि थेरीला शिकायचं असेल तर तुम्ही जेवढी एक्सप्लेनेशन पॉवर स्वतःमध्ये जनरेट कराल तेवढं उत्तम असणार आहे. ओके, लेट अस स्टार्ट व्हॉट अ थिंग्स. आणि मग यामध्ये एक एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागणार आहे. ओके, आणि हे जर समजलं तर मग लिहिता येईल, अन्यथा लिहिता येणार नाही. वी नो दॅट इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम कॅन बी चेंज ड्यू टू एक्सचेंज विथ इट्स एन्व्हायरमेंट. ओके फ्रेंड्स, आपण एक काम करू, सिस्टीम घेऊ, कारण आता पूर्णचे पूर्ण आपल्याकडे काय थेरी आहे, एन्व्हायरमेंट आहे. ओके, आता बघा, यामध्ये ही जी सिस्टीम आहे ना, याची स्वतःची अशी इंटरनल एनर्जी आहे. ओके, सिस्टीमची स्वतःची अशी काय इंटरनल एनर्जी आहे. ओके फ्रेंड्स, आता ही जी इंटरनल एनर्जी आहे कॅन बी एक्सचेंज ड्यू टू द व्हॉट टेम्परेचर डिफरन्स, बट एक्सचेंज विथ द व्हॉट एन्व्हायरमेंट. वी नो दॅट द एनर्जी ऑफ अ सिस्टीम कॅन बी चेंज ड्यू टू द एक्सचेंज विथ द व्हॉट इट्स एन्व्हायरमेंट. मग बघा, आता तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, जर दिली असा फ्लो झाला आउटवर्ड तर याची सिस्टीमची इंटरनल एनर्जी कमी होईल, आणि जर का अशी आली तर काय होईल? प्लस होईल. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली, की इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम कॅन बी चेंज ड्यू टू द एक्सचेंज विथ इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे ती बाहेर दिली तर कमी झाली, आत आली तर वाढली, यालाच म्हणतात दिलं आणि घेतलं म्हणजे एक्सचेंज झालं. म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही कमी होते किंवा वाढते हे कशामुळे? तर सिस्टीम आणि एन्व्हायरमेंटमध्ये जो काही एक्सचेंज होतो त्यामुळे. ओके, आणि इट कॅन चेंज ड्यू टू द गेन ऑर रिलीज. दिस इज नोन ॲज गेन फ्रॉम एन्व्हायरमेंट. दिस इज व्हॉट? दिस इज अ रिलीज. मित्रांनो, थोडक्यात सांगू का, सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही चेंज होत असते एक तर एन्व्हायरमेंटमध्ये दिल्यावर किंवा एन्व्हायरमेंटमधून घेतल्यावर. जर घेतली तर गेन होईल आणि दिली तर रिलीज होईल. ओके, दिस इज द फर्स्ट थिंग. तेच असणार आहे पण सांगावं लागणार आहे. नाऊ विल ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दिस ट्रान्सफर्स ऑफ एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट इज पॉसिबल. ओके, मग आता आपण प्रयत्न करणार आहोत की सिस्टीम आणि एन्व्हायरमेंटमध्ये
ही ट्रान्सफर एनर्जी कशी काय होते. नाऊ वील ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दिस ट्रान्सफर्स ऑफ एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट इज पॉसिबल. एवढं तर कळालं की बाहेर दिली तर कमी होते आणि बाहेरून जर घेतली तर जास्त होते, म्हणजे हीट और इंटरनल एनर्जीचं एक्सचेंज होतं. पण हे एक्सचेंज कसं काय होतं ते आपल्याला आता बघावं लागणार आहे. ओके, लक्षात ठेवाल काय वाक्य. नाऊ वील ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दिस ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट इज पॉसिबल. ओके, ही कशी काय पॉसिबल होतं ते आपण बघणार आहोत. ओके, म्हणजे तुम्हाला बघायचं की एनर्जी एक्सचेंज कशी काय होते, त्याच्यासाठी मग तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं आहे. ओके, रेडी? व्हेरी सिम्पल थिंग आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे ना, एक सिस्टीम आहे, हे सिलेंडर आहे. ओके, दिस इज व्हॉट अ सिलेंडर. त्या सिलेंडरचं एक खासियत आहे, त्याला एक पिस्टन आहे. आता पिस्टन म्हणजे पंप असतो की नाही पंप, तुम्ही हाताने हवा भरून पाहिली असेल तुमच्या सायकलमध्ये, तर तो खालीवरती करावा लागतो बघा पंप, म्हणजे ते पंपचं जे असतं की नाही ते पिस्टन आहे, हे पिस्टन आहे तसं. पण तुम्हाला खूप जोरात ताकद लागते हवा भरत असताना, असं नाही. हे पिस्टन जे आहे ना फ्रिक्शनल लेस आहे, त्याच्यामध्ये फ्रिक्शन नाही आहे. फ्रिक्शनल लेस पिस्टन आहे. ओके, आणि अर्थात ते कसं आहे, मुवेबल आहे. तुम्ही प्रयोग कशासाठी करताय लक्षात ठेवाल, ही एन्व्हायरमेंट टू सिस्टीम अँड सिस्टीम टू एन्व्हायरमेंट इंटरनल एनर्जी म्हणजे हीट कशी काय ट्रान्सफर होते ते शिकण्यासाठी. ओके, आणि किती प्रकार आहे त्याचे ट्रान्सफर करण्याचे, त्याच्यासाठी तुम्ही पिस्टन बघितलं. ओके, आता ह्या पिस्टनमध्ये तुम्ही गॅस भरला, ओके, तर हा गॅस जो आहे ना तो झाला सिस्टीम, आणि हे पिस्टन आणि त्याचं बाकीच्या ज्या गोष्टी आहे, ओके, ते झालं एन्व्हायरमेंट. हे सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे. ओके, म्हणजे हिच्यामध्ये असणारा गॅस झाला सिस्टीम आणि हे जे पिस्टन आहे ते झालं त्याचं एन्व्हायरमेंट. ओके फ्रेंड, मग आता वन बाय वन थिंग आपण बघूया. ॲज शोन इन अबोव फिगर, अ सिलेंडर फिल्ड विथ द गॅस, सम गॅस, कोणत्या तरी विशिष्ट अशा गॅसने ते सिलेंडर काय केलेलं आहे, भरलेलं आहे. ओके, म्हणजे ही जी पूर्ण गोष्ट आहे ही गॅस मॉलिक्युल्स आहे. दिस सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ, बघा, विथ प्रोव्हाइडेड विथ मुवेबल फ्रिक्शनल लेस पिस्टन, आणि अजून एक शब्द ॲड आहे मासलेस, म्हणजे किती गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झाल्या बघा, हे मुवेबल आहे. दुसरं आहे मासलेस आहे, त्याला मास पण नाही. ओके, आणि तिसरं आहे की त्याला फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे त्याला जर फिरवलं तुम्ही तर फ्रिक्शनामध्ये तेवढं म्हणजे घर्षण पण नाही लागणार. ओके, म्हणजे एकदम हलकं आहे ते, म्हणजे हवेची फूक पण त्याला दिली तरी ते काय होईल, मागे पुढे होऊन जाईल, म्हणजे फ्रिक्शनलेस आहे बाबा, त्याच्यामध्ये फ्रिक्शन नाही. कारण फ्रिक्शन जर असलं तर म्हणजे जास्त एनर्जी तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ओके, कारण इथे खूप कमी अशा एनर्जीचा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, म्हणून फ्रिक्शन नाही. असं फ्रिक्शनलेस पिस्टन असणं इम्पॉसिबल आहे, परंतु तुम्ही खूप कमी एनर्जीच्या गोष्टी ज्या आहे त्या त्याचा स्टडी करत आहे, मग त्यामुळे तुम्ही ते सोडून द्यावं लागेल तुम्हाला की बाबा असं घ्या तुम्ही काल्पनिकरित्या की त्याला फ्रिक्शन नाहीच आहे, म्हणजे कमीत कमी फ्रिक्शनल वाला. पण इथे लक्षात ठेवायचं, ते सिलेंडर जे आहे ना ते कसं मुवेबल आहे, मासलेस आणि फ्रिक्शनललेस पिस्टन आहे ते. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हां,
अँड वन एंड ॲज शोन इन फिगर. आणि एक एंड जे आहे ना ते वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे. द गॅस इनसाइड द सिलेंडर इज व्हॉट आवर सिस्टीम. ओके, म्हणजे त्याचा इतिहास हा एक भाग आहे आणि हा भाग बाहेर आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे. वन एंड ॲज शोन इन द फिगर. ओके, कारण आपल्याला दिसलं पाहिजे ते, म्हणून तो हा जो पार्ट आहे ग्रीन आणि रेडचा दाखवलेला ते एंड तसा आहे तिचा. द गॅस इनसाइड द सिलेंडर इज आवर सिस्टीम. मी आत्ताच सांगितलं होतं गॅस इज व्हॉट सिस्टीम. ओके, अँड द रेस्ट ऑफ इज इट्स एन्व्हायरमेंट. आणि उरलेलं सर्व त्याचं काय एन्व्हायरमेंट आहे, फक्त हा गॅस जो आहे ना तो सिस्टीममधून. हे सर्वात महत्त्वाचं आहे, टोटल सिस्टीम नाही आहे, फक्त गॅस सिस्टीम घेतला आहे. मग टी एस इज द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम, म्हणजे टी एस हा हिच्यातला अँड टी इज द वॉट टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. लक्षात ठेवाले टी एस टेम्परेचर आहे कशाचं, सिस्टीमचं. ओके, आणि टी कशाचं आहे, एन्व्हायरमेंटचं आहे. ठीक आहे, द गॅस इनसाइड द सिलेंडर इज आवर सिस्टीम अँड रेस्ट इज व्हॉट एन्व्हायरमेंट. टी एस इज द व्हॉट टेम्परेचर ऑफ द सिस्टीम अँड टी इज द व्हॉट टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट. बघा, मी तुम्हाला लिहून दिलेले सिस्टमॅटिक बुक ओपन करून बघा, समोर ठेवा, प्रत्येकाचं बुक पण असेल आणि बघा काय गचाळ कारभार आहे मग त्याच्यामध्ये. काही समजणार नाही, कारण लिहायचं कसं काय हा मोठा प्रश्न आहे ना. वाचणं नाही समजणं वेगळं आहे, समजणार तर नाहीच, पण लिहिणं हे परीक्षेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि मी तो मुद्दा समोर ठेवतो. ओके, टी एस इज द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम, टी इज द टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ द गॅस कॅन बी चेंज इन टू डिफरंट वेज बाय बोथ. बघा, दोन वेगळ्या पद्धतीने इंटरनल एनर्जी बदलू शकते किंवा दोघी पद्धतीने बदलू शकते. ओके, मग आता सुरू झालं, हेच कारण आहे. मग आतापर्यंत काय बघितलं, एक्सपेरिमेंटची फक्त कन्स्ट्रक्शन बघितलं बाबा. आणि एक्सपेरिमेंट कशासाठी चाललं आहे, तर सिस्टीम आणि एन्व्हायरमेंटमधलं एनर्जी एक्सचेंज कशी काय होते ते शिकण्यासाठी चाललं आहे. आणि त्याच्याबद्दल तर आपण एक शब्द पण बोलले नाही, फक्त आपण एवढंच घेतलं की सिलेंडर आहे गॅसने भरलेलं आहे, त्याला मुएबल फ्रिक्शनलेस पिस्टन आहे आणि वन एंड असा दाखवल्याप्रमाणे, आणि गॅस जो आहे तो सिस्टीम म्हणून आहे, बाकीचं एन्व्हायरमेंट आहे, बाकीचं गॅस सोडून जे काही गोष्टी आहे रेस्ट ऑफ ते एन्व्हायरमेंट म्हणून आहे. मग सिस्टीमचं टेम्परेचर टी एस आहे, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर टी ए. आणि आता मेन मुद्द्याला सुरुवात झाली, काय इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम कॅन बी चेंज इन टू डिफरंट वेज ऑर बाय बोथ. दोन वेगवेगळ्या पद्धतीने इंटरनल एनर्जी बदलेल किंवा दोघी पद्धती एकाच वेळेस वापरल्यावर सुद्धा बदलेल. ओके, दिस इज द फर्स्ट थिंग नाव. आणि आता ही पहिली गोष्ट आहे की इंटरनल एनर्जी कशी काय बदलेल, तेव्हा आता ह्या फिगरचा आपल्याला आता उपयोग होणार आहे. दिस इज द फर्स्ट वे बाय विच वी लर्न हाऊ द इंटरनल एनर्जी इज चेंज. द सिलेंडर कॅन ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ द सोर्स ऑफ हीट, ही पहिली गोष्ट आहे. ओके, द सिलेंडर कॅन बी ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ द सोर्स ऑफ हीट. हा जो सिलेंडर आहे तो सोर्स ऑफ हीट, दिस इज द सोर्स ऑफ हीट. ओके, हा सोर्स ऑफ हीट आहे, म्हणजे सिलेंडर इंटरनल एनर्जी जी काही बदलवण्याची पद्धत, तिच्यातला पहिला प्रकार आहे की जे सिलेंडर आहे ते सोर्स ऑफ हीटशी कॉन्टॅक्टमध्ये आणणं. तुम्हाला सांगितलं दोन पद्धती, तिच्यातली पहिली पद्धती अशी आहे की जर इंटरनल एनर्जी तुम्हाला बदलवायची असेल ह्याची या सिस्टीमची, तर याला सोर्स ऑफ हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये आणायचं, ही एक पद्धती. आणि इथे सोर्स ऑफ हीट कोण आहे, बर्नर आहे, ॲज अ बर्नर ॲज शोन इन फिगर.
ओके मित्रांनो, म्हणजे इंटरनल एनर्जी कशी काय बदलेल याच्यासाठी एवढं एक्सप्लेनेशन जे होतं फक्त एक्सपेरिमेंटचा कन्स्ट्रक्शनबद्दल होतं. आणि एकच वाक्य याच्यात ॲड झालं की इंटरनल एनर्जी ही त्या सिलेंडरला त्याला तुम्ही कशाशी कॉन्टॅक्टमध्ये आणायचं, सोर्स ऑफ हीटशी कॉन्टॅक्टमध्ये आणायचं. इथे बर्नर हा सोर्स ऑफ हीट आहे. हे झालं. ओके, देन वी मूव नेक्स्ट. ओके, तुम्ही फक्त आता काय सुरू केलं, हीटिंग सुरू केली. ओके, मग आता काय होतं नेमकं ते आपण आता बघणार आहे. ओके, यासाठी आपण फिगर आपल्या डोळ्यासमोर फिक्स ठेवणार आहे. ओके, आता तुम्ही हीटिंग जर दिली तर काहीतरी खतरनाक गोष्ट घडेल की इंटरनल एनर्जी वाढेल. हिअर द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन, बघा आता सोर्स ऑफ हीट म्हणजे एन्व्हायरमेंट अँड द सिस्टम विल कॉज फ्लो ऑफ एनर्जी टुवर्ड द गॅस इन द सिलेंडर. पहिला कन्सेप्ट आहे आपला, ज्याचं टेम्परेचर जास्त असेल. ओके, कारण कुठून पण दोन ठिकाणाहून जर काही हीट फ्लो होत असेल तर एक सिस्टीम असेल, एक एन्व्हायरमेंट असेल त्याचं. मग आता इथे सिस्टीम झाली ही आणि एन्व्हायरमेंट झालं काय, हा सोर्स ऑफ हीट बर्नर. मग बर्नरचं टेम्परेचर झालं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर. ओके, हे आणि म्हणजे बर्नरचं टेम्परेचर बघा, म्हणून सांगितलं तुम्हाला समजणं सोपं लिही न कठीण आहे, कशानंतर कोणतं वाक्य लिहायचं ते सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या बर्नरनी याला हीट दिल्यावर हे तापेला सत झालं, सिम्पल नॉलेज तुम्हाला सांगितलं माहिती आहे. परंतु बर्नर हे एन्व्हायरमेंट झालं आणि हा जो गॅस आहे तो सिस्टीम झाला आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर ह्या सिस्टीमपेक्षा जास्त आहे, म्हणून इथून इथे हीट फ्लो होईल. आणि मग तो कन्सेप्ट की सिस्टीममध्ये हीट फ्लो झाली तर सिस्टीमचं इंटरनल एनर्जी वाढेल म्हणजे टेम्परेचर वाढेल. हिअर द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द सोर्स ऑफ हीट, दिस इज द सोर्स ऑफ हीट अँड दॅट इज नथिंग बट वॉट, एन्व्हायरमेंट. अँड सिस्टीम विल कॉज द हॉट फ्लो ऑफ एनर्जी. एनर्जी म्हणजे कोण, हीट. टुवर्ड द गॅस इन द सिलेंडर. ओके, हिच्यामधलं एन्व्हायरमेंट आणि सिस्टीममधलं टेम्परेचर डिफरन्स हे कारणीभूत ठरतं कशासाठी, सिस्टीममध्ये एनर्जी येण्याचं. इट इज पॉसिबल बिकॉज टी इज ग्रेटर दॅन द व्हॉट टी एस, दस देर विल बी अन इन्क्रीज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. आणि म्हणून गॅसची इंटरनल एनर्जी वाढली. आणि सिंपल जर गोष्ट लक्षात ठेवायची असली तर गॅसला तापवल्यावर गॅस तापेल असं होईल नाही, मग त्याच्या मागचं सायन्स काय तेच तर समजून घेणं जरुरीच आहे. इथे गॅसला तापवल्यावर गॅस तापेल, गॅस म्हणजे सिस्टीम, त्याच्यातली इंटरनल एनर्जी वाढेल, हा झाला साधा कन्सेप्ट. परंतु बर्नर हा एन्व्हायरमेंट आहे, सिस्टीम गॅस आहे आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे सिस्टीमच्या टेम्परेचरपेक्षा जास्त आहे, म्हणून हीट फ्लो हा एन्व्हायरमेंटकडून गॅसकडे झाला आणि म्हणून इंटरनल एनर्जी गॅसची वाढली. हे वाक्य लिहिणं सर्वात महत्त्वाचं आहे. हे तिथे याची प्रॅक्टिस होणं जरुरीचं आहे. हे तर समजते की जर का त्याला हीट केलं तर गॅस तापणार आहे, परंतु सायंटिफिक वर्ड हे हिअर द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सोर्स ऑफ हीट, दिस इज सोर्स ऑफ हीट दॅट इज एन्व्हायरमेंट अँड द सिस्टीम विल कॉज अ फ्लो ऑफ एनर्जी. ओके, टुअर्ड द गॅस इन द सिलेंडर इट इज पॉसिबल बिकॉज टेम्परेचर ऑफ गॅ एन्व्हायरमेंट दॅट इज द वॉट बर्नर इज ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ सिस्टीम दॅट इज द गॅस अँड दस देर विल बी इन्क्रीज इन द वॉट इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. आर यू गेटिंग गाईड्स? हे इतकं इम्पॉर्टंट वाक्य होतं. ओके, म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त असेल तर सिस्टीमचं टेम्परेचर हे वाढतं, फ्लो होतो. ओके, आणि हे मेन रिझन आहे त्याचं की एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे सिस्टीमच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असल्यामुळे तिथे टेम्परेचर डिफरन्स झाला आणि टेम्परेचर डिफरन्स झाला त्याच्यामुळे एनर्जी फ्लो झाली. जोपर्यंत टेम्परेचर डिफरन्स होणार नाही तोपर्यंत एनर्जी फ्लो होणार नाही, याच्यावरून आपली गोष्ट लक्षात आली. ठीक आहे, देन वी मूव फॉर द व्हॉट नेक्स्ट. मग फक्त एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त होतं
त्याने याला टेम्परेचर दिलं आणि इथली इंटरनल एनर्जी वाढली असं नाही, उलटं पण होऊ शकतं. जर का सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी आहे, तर सिस्टीम टेम्परेचर जे काही एनर्जी असेल ते एन्व्हायरमेंटला देऊन टाकेल आणि त्याची इंटरनल एनर्जी कमी होऊन जाईल. सच एक्सचेंज ऑफ एनर्जी इज पॉसिबल इन अनदर वे अल्सो, वेगळ्या पद्धतीने सुद्धा काय होईल, पॉसिबल होईल ते. इफ द सराउंडिंग इज ॲट टेम्परेचर लोअर दॅन द गॅस, ओके सांगितलं तू. आता उलटं झालं, इथलं पहा तुम्ही, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ सिस्टीम होतं. इथे काय आलं, टेम्परेचर ऑफ सिस्टीम ग्रेटर दॅन द व्हॉट, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट झालं. ओके, असं जर घडत असेल द गॅस विल लूज एनर्जी टू इट्स एन्व्हायरमेंट अँड कूल डाऊन. आणि अशा कंडिशनला फ्लो जो येतो ह्या गॅसपासून या सिस्टीमपासून एन्व्हायरमेंटमध्ये होऊन जाईल. बर्नर नको, पण इथे बर्नर नको, तेव्हाची गोष्ट आहे. म्हणून त्याने लिहि त्यांना काय लिहिलं, सच एक्सचेंज ऑफ हीट इज अल्सो पॉसिबल अनादर वे. आकृतीत दाखवलेलं नाही येते, हे फक्त डिस्कशनमध्ये आलं की उलटंसुद्धा होऊ शकतं. आतापर्यंत फिगर रिडिंग झाली, पण हे उलट्या तऱ्हेने सुद्धा होईल जर बर्नर ॲब्सेंट असेल तिथे. ओके, बर्नर काढून टाकलं, सपोज हीटिंग दिली आणि बर्नर काढून टाकलं, तर थोड्या वेळाने बघा तुम्ही एन्व्हायरमेंट बदलून गेलं. एन्व्हायरमेंट जे बर्नरचं होतं ते बाहेर काढून घेतलं, 10-15-20 मिनटं तुम्ही त्या गॅसला तापवला, तो तापला आणि हे बर्नर बाहेर काढलं, काय होईल आता, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी होऊन जाईल कारण बर्नर दूर चाललं गेलेलं आहे आणि गॅसचं जे सिस्टीमचं टेम्परेचर आहे ते जास्त आहे, म्हणजे फ्लो बाहेर व्हायला लागेल. थोड्या वेळानं त्याचा जो काही असेल इंटरनल एनर्जी कमी झालेली असेल. ज्यावेळेस बर्नर होतं ना त्यावेळेस टेम्परेचर आपण बघा 100 सेंटीग्रेड दाखवलेलं आहे, 100 डिग्री सेल्सिअस दाखवलेलं आहे. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे टेम्परेचर तेव्हा 100 डिग्री सेल्सिअस दाखवलं आहे. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही हीट सप्लाय केली तेव्हा टेम्परेचर किती आलं आहे, 200 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे. ओके फ्रेंड्स, म्हणजे किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही तुमच्या लक्षात आली की एनर्जी दिल्यावर टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे, दाखवलेलं आहे हे फिगरमधलं आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी याची वाढलेली तिथे दाखवलेली 200 डिग्री सेल्सिअसने, हे एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दाखवलेलं नाही. इथे आता इथलं बर्नर जे ह्या स्टेजमधून बर्नर काढून घेतलं तर 200 डिग्रीवरून 100 डिग्रीवर होऊन जाईल, म्हणजे उलटी क्रिया होऊन जाईल, पण बर्नर काढलेलं पाहिजे, बर्नर फिगरमध्ये दाखवलेलं आहे. ओके, तसं चालणार नाही. म्हणजे सच एक्सचेंज ऑफ एनर्जी इज पॉसिबल इन अनदर वे अल्सो इफ द सराउंडिंग इज ॲट टेम्परेचर लोअर दॅन द गॅस. ओके, गॅस म्हणजे कोण, सिस्टीम, अँड द गॅस विल लूज एनर्जी टू इट्स एन्व्हायरमेंट अँड कूल डाऊन, म्हणजे वरतून तो खाली येऊन जाईल, उलटं येते, उलटं पण होऊ शकतं. ओके फ्रेंड्स, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला कळली काय, की जर का आपण बघितलं की इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम कॅन बी चेंज इन बाय टू वेज, त्याच्यातले पहिली वे बघितली आपण की आपण त्या सिस्टीमला हीट सोर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आणणं ही पहिली वे, पहिली पद्धत आहे. ओके, ही पहिली पद्धत आपली इथे कम्प्लीट केली आपण. ओके, या पॉईंटच्या ठिकाणी आपण पहिली पद्धत काय केली, कम्प्लीट केली. आता आपण सुरू करणार आहे सेकंड वे टू चेंज द व्हॉट अ इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड व्हॉट एन्व्हायरमेंट, म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज कशी करायची याचं आपण आता दुसरी वे बघणार आहे. ओके फ्रेंड्स, ओके फ्रेंड्स, मग आता फर्स्ट थिंग आणि सेकंड थिंग अशा दोघी थिंग्स मी तुमच्यासमोर ठेवल्या, म्हणजे कम्पॅरिझन होऊन जाईल.
म्हणजे टॉपिक खऱ्या अर्थानं असा आहे की चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम कशी काय होते. तर चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम ही दोन प्रकारे होते. पहिला प्रकार मी आत्ता डिस्कस केला की तुम्ही हिटिंग सोअर जो आहे तो सिस्टीमच्या जवळ आणून इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. ते दोघी प्रकारे होते हे बघितलं आपण. जर सोअर्स त्याच्या जोडणीला तर 100 वरून 200 डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं आपण बघितलं, कारण आपण सिस्टीमला हीट सप्लाय केली होती. मग आता सस्पेन्स असं आहे की दुसरी पद्धत काय, आणि ही दुसरी पद्धत मात्र मग तुम्हाला थोडीशी वेगळी राहील, कारण ही तर रोज तुम्ही चहा करतात, स्वयंपाक करतात, ही रोज वापरणारी पद्धत आहे. ओके, पण ही पद्धत जी आहे ती फक्त कंपनी वगैरेमध्ये वापरली जाते, याच्याशी तुमचा काही जास्ती संपर्क येत नाही. पण तुम्हाला समजून जाईल, पण समजेल पण लवकर आणि विसराल पण लवकर. म्हणून सेकंड पद्धतीकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की सेकंड पद्धतीमध्ये इंटरनल एनर्जी चेंज कशी काय होते. ओके, लक्षात ठेवाले वाक्य मी नेहमी बोलतो, शिकता काय ते सांगतो तुम्हाला. ओके, सिस्टीम टू एन्व्हायरमेंटकडून एनर्जी जाते, एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे एनर्जी जाते, पण का जाते आणि इंटरनल एनर्जी जी आहे ती का वाढते किंवा कमी होते ते आपण बघतो आहे. ओके, ठीक आहे, किंवा कशी वाढते ती मग आता बघूया. आता सेम थिंग आहे, काय गॅस आहे, हा गॅस म्हणजे सिस्टीम आहे. ओके, दुसरं आहे हे बाहेरचं त्याचं एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट सेम गोष्ट आहे, काहीच फरक नाही याच्यामध्ये. ठीक आहे, बघा काहीच फरक नाही आहे, एकच गोष्ट आहे. ठीक आहे, एक आहे आपल्याजवळचं पिस्टन आहे आणि सेम थिंग आहे तिच्याबद्दल. मग त्याच्यामुळे आपण जास्त लिहिलं नाही की पिस्टन कसं आहे, फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. ओके, तुम्हाला वाटायला नको बाबा वेगळं आहे, येईल काही वेटेज नाही असं. याच्यामध्ये काय गॅस आहे. तर फ्रेंड्स, द अदर वे टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज, बघा सर्वात महत्त्वाचं वाक्य, क्विकली. अदर वे टू इन्क्रीज द एनर्जी ऑफ गॅस इज क्विकली पुश द पिस्टन इनसाइड द हॉट सिलेंडर. म्हणजे ही अशी पोझिशन जी आहे इथे बर्नर नाही आहे, फक्त पिस्टन जे ना एकदम रॅपिडली आत ढकलून द्यायचं, बाहेर ढकललं गेलं ते. क्विकली पुश द पिस्टन इन साईड द सिलेंडर, कारण पिस्टन असं आहे की ते मुएबल आहे, फ्रिक्शनलेस आहे. हे जे पिस्टन्स आहे बाहेर पण जाऊ शकतं, आत पण येऊ शकतं. ओके, म्हणजे ह्या पिस्टनला दुसरी पद्धत अशी इंटरनल एनर्जी वाढवायची की ह्या पिस्टनला एकदम क्विकली आत ढकलून द्यायचं. अँड क्विकली आज जर का ढकललं सो दॅट द गॅस इज कॉम्प्रेस, मग गॅस कॉम्प्रेस होऊन जाईल. पासा मोकळा मोकळा जो गॅस होता, कारण व्हॉल्यूम कमी झाला या पिस्टनला आत ढकललं, तर हा गॅस जो आहे तो कॉम्प्रेस होऊन जाईल. कॉम्प्रेस होऊन जाईल म्हणजे दाबला जाईल. ओके, तो गॅस जो आहे तो कॉम्प्रेस होऊन जाईल, दाबला जाईल. ॲज शोन इन द फॉलोईंग फिगर, म्हणजे इनिशियल स्टेट ही होती. डिस्टन्स पहा किती होतं, जास्त होतं, आणि इथे डिस्टन्स जे आहे ते काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. एक तर D/2 होऊन जाईल, दाखवू शकताय. D/2 म्हणजे हाय त्याच्यापेक्षा कमी. ओके, मग याच्यामुळे गॅस कॉम्प्रेस होऊन जाईल, आणि कॉम्प्रेस होताच टेम्परेचर जे 100 डिग्री सेल्सिअसपासून परत 200 डिग्री सेल्सिअस होऊन जाईल. जे पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही सिस्टीमजवळ गॅसजवळ सोर्स ऑफ हीट आणल्यानंतर 100 to 200 झालं होतं, तर दुसऱ्या पद्धतीमध्ये फक्त पिस्टनला तुम्ही पुश केला, रॅपिडली पुश केला. ओके, आणि त्याच्यामुळे 100 to 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं. म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज करायच्या दोन पद्धती झाल्या. पहिली पद्धत झाली की इंटरनल एनर्जी तुम्ही सोर्स ऑफ हीट कॉन्टॅक्टमध्ये आणून इंटरनल एनर्जी तुम्ही चेंज करू शकता, आणि दुसरी पद्धत झाली की पिस्टनला तुम्ही काय करू शकता, पुश करू शकता. ओके, सेकंड पद्धत. तुम्ही म्हणाल पुश झाल्यावर काय झालं नेमकं, ते नाही सांगितलं सर, मग तेच सांगणार आहे आता. इन दिस केस वी नो दॅट द पिस्टन डज सम वर्क. पिस्टन काहीतरी वर्क करेल, बघा हे पिस्टन डज
सम वर्क ऑन द गॅस, गॅसवर काहीतरी वर्क डन करेल तो. ओके, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. इन दिस केस वी नो दॅट द पिस्टन डज सम वर्क ऑन द गॅस इन मूव्हिंग इट थ्रू सम डिस्टन्स. स्वतः मूव मुवमेंट करून ते जे काही पिस्टन आहे ते गॅसवर वर्क करेल आणि म्हणून इंटरनल एनर्जी वाढेल. इंटरनल एनर्जी तर पिस्टनमध्ये ढकलल्यानंतर वाढेल, परंतु का वाढेल? तर पिस्टन डज सम वर्क ऑन द गॅस इन मूव्हिंग इट थ्रू द व्हॉट सम डिस्टन्स. त्या गॅसला पण काही अंतराने तो ढकलून टाकेल, म्हणजे चेंज इन मोमेंटम घडेल सर्व. द गॅस गेन एनर्जी आणि गॅसला एनर्जी भेटून जाईल. ओके, अँड इट्स द गॅस गेन एनर्जी अँड इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज, आणि त्याचं तापमान वाढून जाईल. मित्रांनो, दुसऱ्या पद्धतीत फक्त तुम्ही पिस्टनला आत ढकललं, गॅस कॉम्प्रेस झाला, पिस्टनने वर्क केलं, गॅसला एनर्जी मिळाली आणि त्यांचं टेम्परेचर वाढलं, उलटं होऊन जाईल. उलटं पण करू शकता तुम्ही. ऑन द अदर हँड, इफ द गॅस पुशेस द पिस्टन्स आउट सो दॅट द गॅस इज एक्सपॉन्डेड, सम वर्क इज डन बाय द गॅस, इट लुजेस सम ऑफ इट्स एनर्जी अँड द गॅस कूल डाऊन. मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं होतं की बर्नर काढून घेतला तुम्ही 200 आहे, थोड्या वेळानं तो एन्व्हायरमेंटमध्ये एनर्जी सोडून देईल आणि एन्व्हायरमेंटमध्ये सोडून दिल्यावर परत तो गॅस कूल डाऊन होऊन जाईल. इथे पण तसंच आहे. जर का उलटं घडलं, हे पिस्टन गॅसने इकडे ढकलून दिलं, तर गॅस ह्या पिस्टनवर वर्क करेल जसं पिस्टनने गॅसवर वर्क केलं होतं, उलटं घडेल. वाक्य आहे का? म्हणून मी तुम्हाला हे जोर देऊन सांगतो आहे प्रत्येक गोष्ट, की हा कन्सेप्ट करणं हा सेकंड कन्सेप्ट करणं गोष्ट वेगळी आहे. की ते पिस्टनने गॅसवर पुश केल्यानंतर वर्क केलं होतं, म्हणून गॅसची एनर्जी वाढली होती आणि त्याचं टेम्परेचर वाढलं होतं. आणि दुसऱ्या वेळेस एक गोष्ट घडली. ऑन द अदर हँड, उलटं घडलं, पिस्टन गॅसला पिस्टन गॅसने पिस्टनला पुश करून टाकलं. ओके, इफ द गॅस पुश इज द व्हॉट पिस्टन आउट सो दॅट द गॅस इज एक्सपांडेड, सम वर्क इज डन बाय द व्हॉट गॅस, इट लुजेस सम ऑफ इट्स एनर्जी अँड द गॅस कूल डाऊन. ओके, आणि त्याने गॅसने जर ढकलून दिलं, पिस्टनवर वर्क केलं, तर गॅस त्याची एनर्जी लूज करेल. ओके, लुजेस सम ऑफ इट्स एनर्जी अँड द गॅस कूल डाऊन, आणि गॅस काय होऊन जाईल? कूल डाऊन. Thus we see that the internal energy of system can be changed into different ways. आणि मित्रांनो, हेच आपण आता शिकलो की इंटरनल एनर्जी ही दोन डिफरंट वेजने आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. एक म्हणजे बाय हीटिंग इट. ओके, सिस्टीमला आपण काय केलं होतं? हीट केलं होतं. अँड बाय डुईंग वर्क ऑन इट. इथे पिस्टन हाल तुम्ही पुश करून सण काय केलं होतं? वर्क केलं होतं त्याच्यावर. म्हणजे मित्रांनो, आपल्याला त्या दोघी पद्धती कळल्या ज्याच्याने चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम घडून येतं. ज्याच्याने चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम घडून येतं, त्या दोघी पद्धती ह्या आहे, हिटिंग इट ओके और डुईंग वर्क इट. आणि हिटिंग इटसाठी ही गोष्ट होती. ओके, आणि डुईंग वर्कसाठी ही गोष्ट होती. ओके फ्रेंड्स, तर मग आपण आता नेक्स्ट पॉईंट पाहू. कन्क्लुजन्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट, मग आता याच्यावरून कन्क्लुजन्स काय काढू शकाल तुम्ही, ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कन्क्लुजन्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट लीड्स अस टू व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि याचं कन्क्लुजन्स, या दोघी एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन एक गोष्टीवरून कळतं
की इट इज रिलेटेड विथ द वर्क डन ऑन द सिस्टीम अँड अ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमवर वर्क करा किंवा सिस्टीमने वर्क करायला पाहिजे, दोघींमुळे काय घडून येतं, महत्त्वाची गोष्ट घडून येते, चेंज इन इंटरनल एनर्जी घडून येते. बोथ आर रिलेटेड टू द एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड टू आवर बाय द सिस्टीम अँड द हीट दॅट इन्वॉल्व इन द इन धिस प्रोसेस. एक तर सिस्टीमकडून ट्रान्सफर होईल किंवा सिस्टीमकडे ट्रान्सफर होईल. दिस लीड्स अस द व्हॉट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि याच्यावरूनच आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो काय होतो तो कळतो. सर्वात महत्त्वाचं वाक्य या सर्व गोष्टीवर आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा काय होतो ज्ञान येतं. आणि इथूनच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे तो आपल्याला शिकायचा आहे, जो पुस्तकात अशा पद्धतीने दिला आहे का बिलकुल समजणार नाही, पण मी त्याला एकदम सिम्प्लिफाय करून ठेवलेलं आहे मित्रांनो. ओके, म्हणजे तुम्ही आजचा टॉपिक कुठून सुरू केला 2 मिनिटात बघून घेऊया आपण. ओके फ्रेंड्स, तर आपण थर्मोडायनॅमिक्स इथून सुरुवात केली होती. चौथा जो टॉपिक आहे तिच्यातला आपण चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम हे आपण शिकतो आहे. ओके, आणि हा जो चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम आहे तो टॉपिक आपण इथून सुरू केला की सिस्टीम टू एन्व्हायरमेंटमध्ये जो चेंज आहे की सिस्टीमला एनर्जी गेन होते किंवा एन्व्हायरमेंटला एनर्जी जी आहे ती लूज होते किंवा एन्व्हायरमेंटला गेन झाली आणि सिस्टीमला लूज झाली, तर ह्याच्या कोणत्या पद्धती आहे आणि ती कशी काय होते एक्सचेंज, त्याच्यासाठी आपण पहिला एक्सपेरिमेंट बघितला की त्या सिस्टीमला हीट दिली. ओके, हीट दिल्यामुळे त्याची इंटरनल एनर्जी वाढली. म्हणजे पहिला जी पद्धत आहे ते सोर्स ऑफ हीट हा सिस्टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये आणणं, म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर सिस्टीमपेक्षा जास्त असणं. ओके, आणि उलटं पण घडतं, एकदा जर का त्याला हीट मिळाली तर टेम्परेचर जास्त झालेलं दिसते बघा, आणि थोडा वेळ जर का असंच रिलीज करून दिलं सोर्स ऑफ हीट बाहेर काढून घेतला तर परत ती एन्व्हायरमेंटला एनर्जी काय करून दिली, रिटर्न करून दिली. पहिली पद्धत होती मित्रांनो. दुसरी पद्धत होती ती पिस्टनला पुश करायचं. पिस्टनला पुश केल्यानंतर गॅस हा कॉम्प्रेस होईल, त्याला इंटरनल एनर्जी वाढून जाईल. ओके, टेम्परेचर वाढलेलं आहे बघा. आणि जर उलटं झालं, गॅसनी जर का त्या पिस्टनवर वर्क केलं तर एनर्जी गॅस लूज करून टाकेल आणि गॅस काय होऊन जाईल, कूल डाऊन होऊन जाईल, परत असंच होऊन जाईल. ओके, म्हणजे दोघीकडून ती गोष्ट घडू शकते. ओके मित्रांनो, म्हणून हीट देऊन किंवा वर्क करून तुम्ही काय करू शकतात, इंटरनल एनर्जी चेंज करू शकता, हे आपल्या लक्षात आलं. दुसरं कन्क्लुजन्स पण आपण काढलं की थर्मोडायनॅमिक्सचा लॉ याच्यापासून तयार होतो आहे. आणि पुढच्या लेक्चरला मग मी येणार आहे 5व्या टॉपिकवर, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तो एकदम महत्त्वाचा आहे कारण चॅप्टरचं नाव थर्मोडायनॅमिक्स आहे. तर मित्रांनो, इथे आपला लेक्चरची वेळ संपली आहे. पुढच्या वेळेपर्यंत सर्व लिहून ठेवा, लिहायची प्रॅक्टिस करा, महत्त्वाची गोष्ट आहे. हे समजणं सोपं आहे परंतु डायग्रॅम काढायची, तिच्यात काय दिलेलं आहे त्याचे मुद्दे आठवले पाहिजे ना. कारण 1-5 मिनिटं डोक्यात घुसून जाईल पण लिहिताना येणार आहे. ओके, कारण याच्यामध्ये सायंटिफिक माहिती जी न तिला वर्ड्समध्ये लिहायची, तुमची प्रॅक्टिस पाहिजे, ते तिच्याशिवाय होणार नाही. ओके, तर मला गॅरंटी तुम्ही प्रॅक्टिस कराल. तोपर्यंत बाय, थँक्यू व्हेरी मच.